नमस्कार, स्वागत आहे आपलं कडक दमदार रेसिपी या चॅनलवरती. आज आपण ह्या छोट्या आवळ्यांपासून मोर आवळा तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 किलो छोटे आवळे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 1/2 किलो साखर घेतलेले आहे. सुरुवातीला आपण हे आवळे एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आहेत. ही चाळणी आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण चाळणी ठेवून घ्यायची आहे. गॅस मोठा करून 5 मिनिटांसाठी झाकून वाफून ठेवायचे आहे. वाफवल्यानंतर आपण पुढची रेसिपी करायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आपला आवळा वाफला गेलेला आहे की नाही हे आपण पाहून घेऊयात. आवळे छान वाफवले गेलेले आहेत. आता आपण हे गॅस बंद करून काढून घेऊया. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण आता हे आवळे घालून घ्यायचे आहे वाफवलेले. 2 मिनिटं आवळे गरम होऊ द्यायचे आहेत. आता आपण ह्या आवळ्यांमध्ये साखर घालून घ्यायची आहे. साखर आपण 1/2 किलो घेतलेले आहे कारण आपले आवळे 1 किलो आहे. हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे. हे साखरेचा छान असा पाक तयार होईपर्यंत मिश्रण हलवून घ्यायचे आहे. 2 मिनिटं परतवल्यानंतर आपली साखर वितळली गेलेली आहे. आता आपण साखरेचा पाक होईपर्यंत हलवत राहायचे आहे. 19-15 मिनिटं लागलेली आहेत आणि आपला पाक छान तयार झालेला आहे. आवळेही त्या पाकामध्ये छान शिजलेले आहे. तर आपण गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. आपण हा मोर आवळा एका प्लेटवरती काढून घेऊ. ह्या इथे आपला मोर आवळा तयार झालेला आहे. तो आपण काचेच्या बरणीमध्ये झाकून व्यवस्थित ठेवला तर वर्षभर जातो आणि उपवासालाही चालतो. तर तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करून बघा छोट्या आवळ्यांचा मोरावळा.